हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक विथ द न्यू ब्लॉग. आम्ही ठरवलं की आपण कुठेतरी फिरण्यासाठी जाऊयात. सो आम्ही जळगावपासून जवळच अजिंठा लेणी आहे तिकडे जाण्याचं ठरवलं. चला तर मग आज तुम्हालाही आमच्यासोबत अजिंठ्याची मी लेणी दाखवते. इकडे आम्ही अजिंठ्याला पोहोचलेलो आहोत आणि आज आई पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही ठरवलं की एका दिवसाचा स्टे करूयात. म्हणून आम्ही MTDCमध्ये दोन बुक सॉरी MTDCच्या रिसॉर्टमध्ये दोन रूम बुक केले आहेत. इथे रूम शक्यतो लवकर मिळत नाही म्हणून ऑनलाईनच बुकिंग केलेलं चांगलं. आता आपण आधी रूम बघून घेऊयात, तिकडे थोडासा आराम करूयात आणि त्यानंतर लेणी पाहण्यासाठी जाऊयात. चला तर मग. थोड्या वेळा आधी इकडे खूप पाऊस होता त्यामुळे तुम्ही वातावरण पाहू शकता किती छान आहे. सगळीकडे ग्रीनरी दिसत आहे. आता आपण पटकन रूम मध्ये जाऊ, थोडासा फ्रेशन अप हो आणि मग लेणी पाहायला जाऊया. सर्वात अगोदर मी तुम्हाला इकडचे रूम कसे आहेत ते दाखवून देते. आता इकडे एंट्री केल्यानंतर लगेचच डायनिंग टेबल आहे. त्यानंतर इकडे स्टेअर्स चढून वर गेल्यावर बेड आहे. रूम अशी खूप छान स्पेशियस आहे. त्यानंतर इकडे त्यांनी फ्रीज प्रोव्हाइड केला आहे. इकडे वॉशरूम आहे. आता आम्ही फ्रेशन अप झालो आहोत आणि आता आम्ही अजिंठ्याची लेणी पाहण्यासाठी जात आहोत. चला तर मग तुम्हाला दाखवते. इकडे असे शॉपिंगसाठी बरेच स्टॉल आहेत. तुम्हाला काही घ्यायचं तर तुम्ही इकडून घेऊ शकतात. त्यानंतर आपण आता बसकडे जाणार आहोत कारण रिसॉर्टपासून लेणी 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिकडे आपलं प्रायव्हेट व्हेकल आपण घेऊन जाऊ शकत नाही. सो इकडून आपल्याला शटल बसमधून ते आपल्याला लेणीपर्यंत घेऊन जातात. सो आता आपण आधी तिकीट काढून घेऊयात. इकडे पर पर्सन 30 रुपीज ह्या बसचा चार्ज आहे. आता आम्ही तिकीट काढून घेतलेलं आहे. आपण आता लेणीकडे जाऊयात. इकडे वर जाण्यासाठी पालखीची सुद्धा सुविधा आहे. इथे टोटल 26 गौतम बुद्धांच्या लेणी आहेत. त्यातील 25 लेणी ह्या बुद्धांच्या सिटिंग पोझिशनमध्ये आहे आणि जी लास्टची 26 नंबरची लेणी आहे त्यात स्लीपिंग बुद्ध त्यांनी दाखवलेले आहेत. चला आता आपण सर्व लेणी एक एक करून पाहून घेऊयात. इकडे आतमध्ये शूटिंग करणं अलाव नाही. सो मी तुम्हाला बाहेरून दाखवते लेणी किती छान आहे. त्यांनी इतकं सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आणि तेव्हाचं कन्स्ट्रक्शन अजून सुद्धा आहे. खरंच तेव्हाचे शिल्पकार किती ग्रेट होते. इकडे आता आमची सर्व लेणी पाहून झालेली आहे आणि आता आम्ही रूमकडे निघालो आहोत. Happy anniversary to you. Happy anniversary, my dear.
हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. चला घ्या एकेकाने आता. व्हिडिओ आता पोर्टल.